जसं अण्णा बोलत होता काही भिवंडी शहरात कामगार वर्ग आहे, खर तर इकडे गरज आहे एका अशा छोट्या छोट्या हॉस्पिटलमध्ये. कारण का आम्ही कोविडमध्ये आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे, स्वतः मुलगा आपल्या बापाला हात लावायला जाईल घाबरत होता, का भाऊ भावाला हात लावायला लावायला घाबरत होता. पण हे डॉक्टर असे आहेत का त्यांनी त्याची कुठलीही चिंता न करता प्रत्येक पेशंटला आपल्या भावासारखा मान देऊन त्याला बरा करण्याचा प्रयत्न केला. कारण का जीव सगळ्यांना प्रिय असतो आणि त्या जीवाचा जीवाची पर्वा न करता आज आपल्या सगळ्या लोकांनी आपल्या भिवंडी पूर्ण भिवंडी देशात सगळी मदत करण्याचा प्रयत्न केला असेल तर ते डॉक्टर लोकांनी केले. आणि त्याच्यात पण आपण पोलीस बंधू आहेत, इतर जे सरकारी याच्यात कामात होते सगळ्यांनी मदत केली, त्याच्यात पण किती जणांचा बळी गेलेला आहे. कोविड ही काय नैसर्गिक आपत्ती होती ती काय कोणी केली नव्हती, पण एक असा पण विषय येतो का त्यावेळेस कोविड काय कोणाला माहिती नव्हतं. बाबासाहेब पिंबाळकर मानव विकास संस्थेचे स्नेजोज मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आज आपण उद्घाटन केलं. माननीय आपले आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे राजाजी टोपे साहेब यांच्या मार्गदर्शनाने ऑनलाईन मीटमध्ये आपण त्यांचं उद्घाटन केलेलं आहे या हॉस्पिटलचं. त्यासोबतच त्यांनी त्यांच्या मातोश्री ज्या आत्ता शारदाताई कैलासवासी शारदाताई टोपे अंकुशराव टोपे यांचं सध्या निधन झालं, तर त्यांच्या स्मरणार्थसुद्धा आपण एक रक्तदान अभियान केलेलं आहे, त्याचंसुद्धा उद्घाटन राजाजी टोपे साहेब यांनी केलेलं आहे. आणि ॲक्च्युली हे पूर्वी एक बार होतं, ते बारचं कन्वर्जन करून, कारण की आम्हाला टोपे साहेबांचं नेहमी मार्गदर्शन असतं की तुम्ही लोकांच्या सेवेसाठी काहीतरी करा, लोकांसाठी काहीतरी करा, म्हणून एक प्रतिष्ठित बार चालू असलेला तो बंद करून आज इथे आपण हॉस्पिटल सुरू केलेलं आहे आणि इथल्या जनतेसाठी आपण त्यांना ते सुविधा उपलब्ध करून दिले. स्नेजोज हॉस्पिटलचं उद्घाटन करतो त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आणि ईश्वराला स्मरून की आपल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि खूप चांगली आरोग्य सेवा आपल्यातून पडावी अशा पद्धतीची प्रार्थना ईश्वराला करतो. आणि उद्घाटन झालं असं स्नेजोज हॉस्पिटलचं आणि रक्तदान महाअभियानाचं या ठिकाणी जाहीर करतो. आज मला या निमित्ताने समाधान आहे की दोन गोष्टी चांगल्या करतात, एक तर हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी त्याच्यामध्ये ऑर्थोपेडिक आहे, त्याच्यामध्ये पीडियाट्रिशियन आहे, त्याच्यामध्ये गायनेकोलॉजिस्ट आहे. आता माझं असं मत आहे की हे हॉस्पिटल खऱ्या अर्थाने एक अध्यावत अशा उपयुक्त सगळ्या मशिनरी ज्या हॉस्पिटलमध्ये असाव्यात असतीलच आणि गरीब माणसाला या हॉस्पिटलची सेवा करण्याची संधी मिळाली, त्यासाठी हे हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आपण घ्या आणि त्यासाठी आपण तसा प्रस्ताव दाखवा आणि आपण ऑडिट करून घेऊ. जर मी त्या ऑडिट मध्ये बसू शकलो तर मला समाधान होईल की गरीब माणसाला कॅशलेस सेवा इस हॉस्पिटल के जरिए हम सिर्फ 100 रुपये में एक फैमिली रजिस्ट्रेशन सिस्टम दे रहे हैं, जिसमें आपके हाउस होल्ड में 4 या 6 लोग भी है तो सिर्फ 100 रुपया दे के वो रजिस्ट्रेशन कर सकते हैं, जिसमें कि फ्री एम्बुलेंस सर्विस और सारी होम केयर सर्विसेज जिसको घर में दी जाने वाली सुविधाएँ मिलती है वो सारी दी जाएंगी. इसका उद्देश्य ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचना, ज़्यादा से ज़्यादा लोगों को अच्छी सेवाएं देना, ये है. हम चाह रहे हैं कि सारी सोसाइटीज़, सारे अगल बगल के स्वर्म ड्वेलर्स, सारे लोग इस प्रतिष्ठान को मदद करें, इस हॉस्पिटल को मदद करें ताकि अच्छी से अच्छी सेवाएं आप तक दी जा सके. इस स्लम एरिया में जो आपने हॉस्पिटल ओपन किया है यहाँ पर गरीबों के लिए क्या क्या फैसिलिटीज़ हैं, उनको किस प्रकार की सेवाएँ यहाँ से मिलेंगी? जो इस भिवंडी सिटी के लिए जो सबसे बड़ी चीज़ हम दे रहे हैं वो 24 घंटा आईसीयू, मेडिसिन, सर्जरी,
गायनेक सारे डिपार्टमेंट्स यहाँ पे है। सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट ये था कि लोग जब बाहर से डॉक्टर्स यहाँ पे आते हैं तो थोड़ी देर रह के फिर उन्हें वापस जाना पड़ता है। वो प्रॉब्लम सॉल्व करने के लिए हमने यहाँ पे 6 से 7 फ्लैट्स खरीदे हैं हमारे डॉक्टर्स के लिए। जो हमारे स्टाफ है, जो हमारे डॉक्टर्स है, वो यही रहेंगे ताकि 24 घंटा एक्चुअली डॉक्टर्स की सुविधा यहाँ पे अभी अवेलेबल है, जिसके कारण लोग कभी भी आएंगे। जो अभी जस्ट हमने ट्रायल शुरू किया था 2 दिन पहले, तभी से बहुत अच्छे रिस्पांस लोगों के आए कि जब रात में भी हमें कोई असुविधा होती है तो यहाँ पे डॉक्टर्स अवेलेबल है। तो ये सबसे अच्छी चीज़ हम लोगों ने अवेलेबल करके दी है। बाकी फ्री एम्बुलेंस और बाकी जो भी स्नेजोज के प्लेटफॉर्म है, स्नेजोज हेल्दी महाराष्ट्र है, वो सारे प्लेटफॉर्म हम भिवंडी सिटी के लिए आपके ज़रिए लोगों तक पहुँचाना चाहते हैं, ताकि अच्छी से अच्छी हेल्थ की सुविधाएं लोगों तक हम पहुंचा सके। पोस्ट कोरोना टाइम्स में आज जब हेल्थ सबसे बड़ी हमारी प्राथमिकता है, तो ये सबसे बड़ी प्राथमिकता की को कंप्लीट करने के लिए सारी सुविधाएं यहाँ पे उपलब्ध हो रही है। आज या विभागातली निकडीची गरज बघितली, ह्या भागात भरपूर स्लम एरिया आहे आणि या विभागात हॉस्पिटलची सुविधा नसल्यामुळे टोपे साहेबांशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे 25 वर्षापासून जो परमिट रूम बिअर बार चालत होता त्याला बंद करून आपण त्याचं हॉस्पिटलमध्ये कन्वर्जन केलं आहे। आणि ह्या विभागातल्या सर्वांच्या जे गरजेची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे। तसेच टोपे साहेबांची, राजेजी टोपे साहेबांच्या मातोश्रींचं आत्ताच नुकतंच निधन झालं, त्यांच्या स्मरणार्थ व त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण आज रक्तदान शिबिराचंही आज इथं उद्घाटन केलेलं आहे, टोपे साहेबांच्या हस्तेच केलेलं आहे। दारू बंद आणि दवा चालू, हां, पहिले इथं दारू विकत होती, आता इथं दवा मिळेल। याच्यात शासनातर्फे जेवढी जास्तीत जास्त गरीब लोकांना मदत करता येईल ते आपण इथं उपलब्ध करून देणार आहोत। टोपे साहेबांनी आपल्याला तसा आत्ता ऑनलाईन उद्घाटनामध्ये हे पण दिलेलं आहे, आश्वासन पण दिलेलं आहे।